properties of inverse trigonometric functions. Okay, next topic is properties of inverse trigonometric functions. So the textbook मध्ये मी बघितलं तर त्यांनी टोटल 16 प्रॉपर्टीज त्या ठिकाणी टेक्स्टबुक मध्ये दिलेल्या आहेत. ठीक, मी त्यांना ग्रुपिंग केलेलं आहे आणि ग्रुपिंग करून कशा पद्धतीने आपण त्यांना लर्न करू शकतो. इजी आहेत प्रॉपर्टीज, फार काही डिफिकल्ट आहे तशातला पार्ट नाही, पण त्यांना एक ग्रुपिंग आपण त्या ठिकाणी करून घेतलेलं आहे. जस्ट अ सेकंड, व्हिडिओ पॉज होतो आहे, व्हिडिओ मी चेक करतो एकदम. So for this 16 properties, we have made a group of 4. Okay, it is divided into 4 groups. Asa mi mhanle. 4 groups madhe apan yanna divide kelela ahe. Obviously, bold point of view yanche proofs suddha asnar. Kahi proofs chote ahet, kahi proofs mothe asnar, lengthy asnar. So accordingly, 2 marks kiwa 3 marks madhe te proofs aplyala yeu shaktat. Subjective pattern bold madhe. Okay. राहिला विषय कॉम्पिटेटिव्हचा, म्हणजे एमसीक्यू, सीईटी किंवा जेडब्ल्यू मध्ये किंवा सब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा. आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार त्यावेळेस आपल्याला फक्त प्रॉपर्टीज माहीत असल्या पाहिजे. ठीक आहे, प्रूफ्स तर एक वेगळा पार्ट झाला, पण प्रॉपर्टीज आपल्या लर्न असल्या पाहिजे. ओके, लेट अस सी वन बाय वन. आता याच्या अगोदर आपण त्या दिवशी सुद्धा किती प्रॉपर्टीज देऊन घेतल्या मागच्या पिरियडला? 12. ठीक आहे, 12 प्रॉपर्टीज, 12 प्रॉपर्टीज ऑलरेडी रिटर्न आहे. ठीक, आता फर्दर त्याच्या पुढे आपण बघतो. सो फर्स्ट वन, फर्स्ट पार्ट ऑफ प्रॉपर्टीज इज साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू कोसेक इनवर्स 1/x. ठीक आहे, साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू कोसेक इनवर्स 1/x. तर या ठिकाणी लक्षात घ्या, साइन थीटा इक्वल टू 1/cosec θ, कन्सेप्ट तोच आहे. पण त्या केसमध्ये काय होतं, ट्रिग्नॉमेट्रिक रेशियो जो आहे तो रेसिप्रोकल मध्ये जातो. ठीक, या ठिकाणी व्हॅल्यू रेसिप्रोकल होतो, म्हणजे एक्स चा रेसिप्रोकल 1/x इकडे. ठीक आहे, तो साइन इनवर्स एक्स इज कोसेक इनवर्स 1/x. आणि मग पूर्ण 6 च्या 6 प्रॉपर्टी सेम तशाच. कॉस इनवर्स एक्स इज सेक इनवर्स 1/x, टॅन इनवर्स एक्स इज पार्ट इनवर्स 1/x, पार्ट इनवर्स एक्स इज टॅन इनवर्स 1/x, सेक इनवर्स एक्स कॉस इनवर्स 1/x, आणि कोसेक इनवर्स एक्स असणार साइन इनवर्स 1/x. दिस इज द रेसिप्रोकल रिलेशन. साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा हे रेसिप्रोकल कुणाचे? कॉट थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा यांचे. तर तो जो काय रेसिप्रोकलचा कन्सेप्ट आहे तोच या ठिकाणी आहे, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, या प्रत्येक ठिकाणी आपण एक्स ची काय व्हॅल्यू असू शकते ते मेन्शन केलेलं. ठीक आहे, इट इज मेन्शन ओवर फॉर साइन अँड कॉस. ठीक आहे, या ठिकाणी साइन इनवर्स आणि कॉस इनवर्स साठी जर मी फॉर्म्युला लिहित असेल तर एक्स बिलॉंग्स टू व्हॉट? -1 to 1 अँड एक्स नॉट इक्वल टू 0. ठीक आहे, बघा ही प्रॉपर्टी युज करण्यासाठी एक्स नॉट इक्वल टू 0. साइन थीटा, कॉस थीटा मध्ये जे व्हॅल्यू असतात त्या नेहमी -1 आणि +1 च्या मध्ये असतात, म्हणजे ऑब्व्हियसली 0 पण असतो त्याच्यामध्ये. या प्रॉपर्टी मध्ये मात्र मी काय म्हटलेलं आहे, अँड एक्स नॉट इक्वल टू 0. का म्हटलेलं असं नॉट इक्वल टू 0? कारण इकडे जे राईट हँड साइड आहे तिथे कोण आहे? 1/x. ठीक आहे, 1/x आहे. आणि एक्स जर इक्वल टू 0 असेल तर 1/x काय होऊन जाणार? इन्फिनिटी होऊन जाणार, नॉट डिफाइंड होऊन जाणार. सो वी से दॅट द फंक्शन इज नॉट डिफाइंड. सो इन जनरल एनी फंक्शन इज डिफाइंड ओनली इन इट्स डोमेन. ठीक आहे, त्याच्या डोमेनमध्ये, डोमेन म्हणजे एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज काय असू शकतात त्याच्यामध्ये जे सगळे रूल्स किंवा रिझल्ट सगळे काम करणार. क्लिअर आहे? सिमिलरली टॅन इनवर्स पार्ट इनवर्स साठी एस ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह रिअल नंबर्स बद्दल बोलतो आहे. आता एक लक्षात घ्या, टॅन इनवर्स पार्ट इनवर्स हे निगेटिव्ह नंबर साठी सुद्धा एक्झिस्ट करतात, पण ज्यावेळेस मी प्रॉपर्टी लिहितो त्यावेळेस मात्र फक्त पॉझिटिव्ह नंबर कन्सिडर केलेले आहेत. त्याचं रिझन हे आहे की निगेटिव्ह नंबर साठी, म्हणजे एक्स जर लेस दॅन 0 असेल, बघा ठिकाणी एक्स जर लेस दॅन 0 असेल तर त्याच्याकरता एक वेगळी प्रॉपर्टी माझ्याकडे आहे, ती म्हणजे टॅन इनवर्स ऑफ -x, पार्ट इनवर्स ऑफ -x. आता काय झाला, हा -x म्हणजे इट इज लेस दॅन 0. ठीक, सो आपण
स्टेटस मधील ही प्रॉपर्टी आणि ही प्रॉपर्टी दोघांचं कॉम्बिनेशन यूज करू शकतो. सेक इनवर्स कोसेक इनवर्स एक्स मध्ये आपल्याला माहिती आहे सेक थीटा कोसेक थीटा कुठे डिफाइंड असतो, तर एक्स बिलॉंग्स टू आर मायनस मायनस वन वन. ठीक आहे, सो दिस इज द डोमेन फॉर एक्स इन केस ऑफ दीज टू प्रॉपर्टीज. ओके, नाउ नेक्स्ट प्रॉपर्टी, साइन इनवर्स ऑफ मायनस एक्स, कॉस इनवर्स ऑफ मायनस एक्स. निगेटिव्ह अँगल जसं आपण म्हटलं साइन ऑफ मायनस थीटा, कॉस ऑफ मायनस थीटा, टॅन ऑफ मायनस थीटा, तसे आता मायनस व्हॅल्यूचे इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक रेशियो, निगेटिव्ह व्हॅल्यूचे इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक रेशियो, साइन इनवर्स ऑफ मायनस एक्स, कॉस इनवर्स ऑफ मायनस एक्स, अशा पद्धतीने टोटल सहा फॉर्म्युले या ठिकाणी दिलेले आहेत. बघा, साइन इनवर्स ऑफ मायनस एक्स इज मायनस साइन इनवर्स एक्स, कॉस इनवर्स ऑफ मायनस एक्स इज पाय मायनस कॉस इनवर्स एक्स. लक्षात घ्या, कॉस इनवर्स ऑफ मायनस एक्स इज पाय मायनस कॉस इनवर्स एक्स. थर्ड, tan inverse of minus x, it is minus tan inverse x. Then part inverse of minus x, parat pi minus part inverse x. Sec inverse of minus x, pi minus sec inverse x. And cosec inverse of minus x is minus cosec inverse x. तर या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही बघू शकता आउट ऑफ टोटल सिक्स फॉर्म्युले. ठीक आहे, आउट ऑफ टोटल सिक्स फॉर्म्युले, जस्ट अ सेकंड, पॉज द व्हिडिओ. Only sine inverse and cosec inverse are directly sine inverse, cosec inverse and tan inverse. या तिघांचे जे negative value चे inverse ratio आहेत ते minus आलेले बघा. sine inverse of minus, minus sine inverse. tan inverse of minus, minus tan inverse. cosec inverse of minus, minus cosec inverse. बाकीचे जे तीन ठिकाणं आहेत ते तिघ ठिकाणी इथं चेंज या या ठिकाणी एक दोन आणि हा तीन. त्या तिघ केस मध्ये पाय मायनस आलेला, बाकी ठिकाणी डायरेक्ट मायनस साइन इनवर्स, मायनस टॅन इनवर्स, मायनस कोसेक. या प्रॉपर्टी आहेत निगेटिव्ह आहेत, परत यांचे डोमेन असणारच आहे. ठीक आहे, याचं एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं काल प्रॅक्टिकली. ठीक आहे, एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघा, रिझल्ट काय आहे, साइन इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ वन अपॉन. तर तुम्ही काय म्हणणार, साइन इनवर्स ऑफ टू इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ वन अपॉन असं जोडणार आहे, एक्स वन अपॉन एक्स. बट स्टील दिस इज नॉट अ व्हॅलिड मॅथमॅटिकल स्टेटमेंट. वाय वाय? बिकॉज दिस व्हॅल्यू कॅनॉट बी ग्रेटर दॅन वन. मायनस वन च्या खाली असू शकत नाही, प्लस वन च्या वरती असू शकत नाही. हे फंक्शनच डिफाइंड नाहीये मुळात. तुम्ही प्रॉपर्टी कस काय युज करणार त्याला? तर प्रॉपर्टी युज करता येणार नाही, लक्षात. तर हे जे डोमेन आपण डिफाइन करतो हे फक्त अशा पर्टिक्युलर केसेस साठी. सो ऑब्विसली दिस इज समथिंग विच इज थेरॉटिकल कन्सेप्ट. प्रॅक्टिकली जर तुम्हाला एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करायला येत असेल तर त्याच्यामध्ये असलं काही येणार नाही. ठीक आहे, आपण ज्यावेळेस क्वेश्चन सॉल्व्ह करणार असं कोणी तुम्हाला देणार नाही क्वेश्चन मध्ये साइन इन वर्स ऑफ टू, कारण तसा क्वेश्चनच होऊ शकत नाही. ठीक आहे, सो दिस इज थेरॉटिकल. आता परत इकडे या सहा प्रॉपर्टीज साठी समजून घ्या. साइन इनवर्स साठी आपल्याला माहिती आहे एक्स शुड बी बिटवीन मायनस वन अँड वन. कॉस इनवर्स साठी एक्स शुड बी बिटवीन मायनस वन अँड वन. टॅन इनवर्स पार्ट इनवर्स दोघ केस मध्ये एक्स बिलॉन्ग्स टू रियल नंबर. सेक इनवर्स आणि कोसेक इनवर्स मध्ये बघा आपण या ठिकाणी लिहिलं काय लिहिलेलं आहे, एक्स बिलॉन्ग्स टू आर मायनस मायनस वन वन. ठीक आहे, एक्स बिलॉन्ग्स टू आर मायनस मायनस वन वन. Now this can be also written as mod x greater than or equal to 1. This can be also written as mod x greater than or equal to 1. So kya dogancha meaning ek acha hai. Ata lakshat gya kya dogancha meaning ek kasa hai. Te apan sun. So that can be understood using a number line. Number line and different. ट्रिग्नॉमेट्री मध्ये आपण सगळं डिस्कस केलेला आहे, परत एकदा मी डिस्कस करतोय. या ठिकाणी झिरो आहे, इकडे प्लस वन टू थ्री फोर इन्फिनिटी, या साईडला मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर इट विल गो अप टू मायनस इन्फिनिटी या साईड. क्लिअर? आता सिंपल कन्सेप्ट आपण काय डिस्कस केलेला होता की साइन थीटा कॉस थीटा इथं मायनस वन आणि प्लस वनच्या
मध्ये साईन थीटा आणि कॉस थीटा. मग ऑब्विसली यांचे रेसिप्रोकल कुठे असणार आहे, तर यांचे रेसिप्रोकल असणार इकडे आणि इकडे. रेसिप्रोकल, रेसिप्रोकल रिलेशन इतक्या पार्ट मध्ये मायनस वन आणि वन हा जो पार्ट आहे यांचे रेसिप्रोकल कुठे असणार आहे, इथून या साईडला इथून या साईडला, म्हणजे प्लस वनच्या वरती मायनस वनच्या खाली कोण असणार आहे यांचे रेसिप्रोकल, म्हणजे कोण, कोसेक थीटा आणि सेक थीटा. इकडे पण तेच असणार, कोसेक थीटा आणि सेक थीटा. क्लिअर? नाऊ लेट अस डिस्कस दिस ओपन इंटरवल. मग हे तर झाला विषय काय, मायनस वन आणि प्लस वनच्या मध्ये साईन थीटा कॉस थीटा आहे, वनच्या पुढे कोसेक थीटा सेक थीटा, मायनस वनच्या खाली कोसेक थीटा सेक थीटा. मग नेमकी ही जी बाउंड्री आहे या बाउंड्रीचा काय रोल आहे, सो बाउंड्री बिलॉंग्स टू बोथ द पीपल. कंपाउंड वॉल आपली कॉमन असते, जस्ट तुमच्या घराचा कन्सेप्ट घ्या, घराचा कन्सेप्ट घ्या, आपलं जे घर आहे बाजूला दुसरं घर आहे, दोघांची कंपाऊंड वॉल काय असते, कॉमन असते, भांडणं होतात त्याच्यावरून, त्यांच्याकडे शेत आहे त्यांना माहिती असते बांधावरून भांडणं, ठीक आहे, इंदुरीकर महाराजची कीर्तन आहे का, बांधावरून कशी भांडणं होतात. तर बांध किंवा वॉल कंपाऊंड किंवा बाउंड्री, ठीक आहे, ऑफ टू कंट्रीज व्हॉट एव्हर इट इज कॉमन टू बोथ द पार्टीज. या ठिकाणी ही जी आहे ही काय आहे, प्लस वन आणि मायनस वन इज अ बाउंड्री. वनचा जो रेसिप्रोकल आहे बघा, साईन थीटाचा रेसिप्रोकल कोसेक थीटा, वनचा रेसिप्रोकल कोण, वन, म्हणजे ज्या वेळेस साईन थीटा वन असतो कोसेक थीटा सुद्धा वन असतो, म्हणजे साईन थीटा सुद्धा वन असू शकतो कोसेक थीटा सुद्धा वन असू शकतो. दिस पॉइंट इज इन्क्लुडेड फॉर बोथ द पीपल. कोणते दोन पीपल, साईन थीटा कोसेक थीटा किंवा कॉस थीटा आणि सेक. सिमिलरली फॉर दिस, ठीक आहे, म्हणून ज्यावेळेस मी साईन थीटा कोसेक थीटाचा जो काय आपण पिरियड इंटरवल लिहितो तो इंटरवल असा लिहितो मायनस वन टू प्लस वन, ओपन क्लोज इंटरवल घेतलेला त्या ठिकाणी, क्लोज इंटरवल आहे, मायनस वन पण असू शकतो प्लस वन पण असू शकतो आणि त्याच्यामध्ये तर आहेच काही विषय, ठीक. आता कोसेक थीटा सेक थीटा साठी कसं लिहिणार मी, मला जर सेटच्या भाषेत लिहायचं असेल एक्स बिलॉंग्स टू वाट, ठीक आहे, तर वनच्या पुढे आणि मायनस वनच्या खाली, म्हणजे कम्प्लीट रिअल नंबर लाईन आहे, लक्षात घ्या, कम्प्लीट रिअल नंबर लाईन, पूर्ण पूर्ण रिअल नंबर लाईन मी कन्सिडर करतो, इथून इकडे इथून इकडे, म्हणजे मी पूर्ण रिअल नंबर लाईन घेतली, ठीक आहे, पण त्यातून मला मायनस करून टाकावा लागेल, हा इतका पार्ट काढून टाकायचा, ठीक आहे, हा पार्ट मला त्यातून काढून टाकायचा, मग तो कसा निघणार, हा मायनस आणि मला वन काढायचा आहे का, नाही, हा मायनस वन नाही, कारण तो सुद्धा आहे ना कोसेक थीटा सेक थीटा मध्ये, प्लस वन पण आहे मायनस वन पण आहे, तो काढायचा नाहीये, म्हणून मी या ठिकाणी ओपन इंटरवल घेतो मायनस वन टू प्लस वन. तर हा कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात द्या. नाव सेकंड, आता आपण जे डिस्कस करत ते काय होतं की मॉड एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वन, मॉड एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वन. आता याच इंटरवलला मी अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो, मॉड एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वन चा अर्थ काय होतो ते लक्षात, मॉड एक्स मॉड फंक्शन समजून घ्या, मॉड एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वन, इट मीन्स व्हॉट, इट मीन्स एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वन ऑर x less than or equal to minus 1. Mod s greater than or equal to 1 चा अर्थ होतो is greater than or equal to 1 or x less than or equal to minus 1. Minus 1 च्या खाली plus 1 च्या वर. आता हा जो पार्ट आहे x greater than or equal to 1 म्हणजे हा पार्ट झाला आणि or x less than or equal to minus 1 म्हणजे इकडचा पार्ट झाला. सो दिस सेम इंटरवल कॅन बी रिटन इन दिस वे ऑल्सो. या ठिकाणी आपण या पद्धतीने लिहिलेला, क्लिअर? तर ही एक प्रॉपर्टी आहे, सेकंड प्रॉपर्टी म्हणून आहे. एकदम सोळा फॉर्म्युले बघून घाबरायचं नाही, सोळा नाही असं म्हणतो, किती आहे, चारच आहेत, आपण असं म्हणतो डिवाइड केलेलं आहे चौघात ग्रुप मध्ये, त्यांना लक्षात ठेवूया आपण, फर्स्ट ग्रुप हा सेकंड ग्रुप, ठीक, फर्स्ट ग्रुप सगळे फॉर्म्युले सेम आहेत, सेकंड ग्रुप मध्ये तीन सारखे आहेत तीन वेगळे आहेत, क्लिअर, लर्निंग पार्ट आहे. थर्ड प्रॉपर्टी त्याच्यातला फर्स्ट
साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू फाइव बाय टू, टैन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इक्वल टू फाइव बाय टू, सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इक्वल टू फाइव बाय टू। ठीक है, सेम आहे। पेयर लक्षात घ्या, पेयर कसे आहेत, रेसिप्रोकल नाही आहेत पेयर। पेयर तुम्ही याच्यावरून नका लक्षात घेऊ की रेसिप्रोकल आहे नाही। या पेयर फर्स्ट क्वाड्रंटचे फॉर्म्युले आहेत, सगळं प्रूफ मध्ये येणार आहे आपल्याकडे। या जे पेयर्स आहेत ते फर्स्ट क्वाड्रंटचे फॉर्म्युले आहेत। फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय होतो, साइनचा कॉस, कॉसचा साइन, टॅनचा कॉट, कॉटचा टॅन, फर्स्ट क्वाड्रंट। सेकचा कोसेक, कोसेकचा सेक, कोणते फॉर्म्युले, दहावीचे टेन्थला, टॅन ऑफ 90 मायनस थीटा इक्वल टू कॉट थीटा, कॉट ऑफ 90 मायनस थीटा इक्वल टू टॅन थीटा, फर्स्ट क्वाड्रंटचे अलाइन अँगल फॉर्म्युले, त्याच्यावरून ते रिझल्ट प्रूव होतात। परत एकेगांसाठी साईडला डोमेन मेन्शन आहेत, साईन कॉस साठी एक्स इज बिटवीन मायनस वन अँड प्लस वन, टॅन कॉट इज डिफाइंड फॉर ऑल द रियल नंबर, सो एक्स बिलॉंग्स टू आर, सेक आणि कोसेक नॉट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वन, जे आपण आता डिस्कस केलं तो प्रकार। ठीक आहे, तीन प्रॉपर्टी झाल्या। चौथी प्रॉपर्टी, चौथ्या प्रॉपर्टी मध्ये टोटल चार फॉर्म्युले आहेत, किती, चार। ठीक आहे, चार मध्ये तीन सारखे सारखे म्हणजे तिघांची लेफ्ट हँड साइड सेम आहे आणि चौथ्याची मात्र लेफ्ट हँड साइड वेगळी आहे। तर मुळात क्वेश्चन आपण सिम्पल त्याला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन म्हणूया। स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन, सिम्पल क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी माझ्याकरता फक्त दोनच फॉर्म्युले, चार नाही दोनच आहेत। कोणते दोन, हा पहिला टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय आणि हा चौथा टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय। ठीक, हे दोनच फॉर्म्युले स्ट्रेट फॉरवर्ड, सिम्पल क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन। आता थोडस डिटेलिंग करूया, म्हणजे थोडस डिटेल मध्ये जायचं। डिटेल मध्ये जाताना बघा, टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय साठी एकच फॉर्म्युला आहे, ओनली वन फॉर्म्युला आहे। कोणता, टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन वन प्लस एक्स वाय। फॉर दिस व्हॉट इज द कंडिशन, कंडिशन ही आहे एक्स ग्रेटर दॅन झिरो, वाय ग्रेटर दॅन झिरो, म्हणजे दोघेही कसे असले पाहिजे, पॉझिटिव्ह असले पाहिजे। हा एक्स आणि हा वाय दोघेही ग्रेटर दॅन झिरो म्हणजे पॉझिटिव्ह असले पाहिजे। तुम्ही म्हणसर निगेटिव्ह असले तर काय करायचं, निगेटिव्ह असले तर अगोदर हे वापरायचं, निगेटिव्ह असेल तर अगोदर याला वापरून तुम्ही इकडे येऊन जाणार। आता एक्स या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, हा इथला एक्स कोण आहे पॉझिटिव्ह, लक्षात घ्या। समजा इथे मायनस फाईव्ह आहे, मायनस इकडे आला, फाईव्ह इकडे आला, म्हणजे आता हा झाला ग्रेटर दॅन झिरो, म्हणजे ही कंडिशन ट्रू झाली। सिमिलरली कॉट इनवर्स साठी सुद्धा जर असेल निगेटिव्ह अँगल तर हा फॉर्म्युला वापरायचा, म्हणजे हा इथला कॉट इनवर्स एक्स काय होऊन जातो, पॉझिटिव्ह होऊन जातो। क्लिअर, चौथा फॉर्म्युला मी अगोदर एक्सप्लेन करतो, सिम्पल फॉर्म्युला एक्स ग्रेटर दॅन झिरो वाय ग्रेटर दॅन झिरो, दोघं कंडिशन, हा टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय साठीचा फॉर्म्युला। ठीक, लेट अस मूव्ह अहेड। मी आता हे तिघं डिस्कस करतो, बघा सिम्पल फॉर्म्युला मी सांगितला स्ट्रेट फॉरवर्ड सिम्पल फॉर्म्युला, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन वन मायनस एक्स वाय। यू कॅन कम्पेअर दिस विथ दिस वन, इथे एक्स मायनस वाय अपॉन वन प्लस एक्स वाय आहे, इथे एक्स प्लस वाय अपॉन वन मायनस एक्स वाय आहे। मुळात आलेत कुठून हे फॉर्म्युले, प्रूव्ह करताना येईल तुमच्या लक्षात, कुठून आलेले आहेत, टॅन ऑफ ए प्लस बी, टॅन ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला। ट्रिग्नॉमेट्री वरूनच इन्वर्स ट्रिग्नॉमेट्री होणार आहे, लक्षात घ्या, ट्रिग्नॉमेट्री ही इन्वर्स ट्रिग्नॉमेट्री, अगोदर ट्रिग्नॉमेट्री व्यवस्थित काढली पाहिजे मग त्या इन्वर्स ट्रिग्नॉमेट्री होणार। ठीक आहे, तर हा फॉर्म्युला टॅन ऑफ ए प्लस बी, टॅन ऑफ ए मायनस बी, त्याच्यावरून हे फॉर्म्युले प्रूव्ह होतात। ठीक, मग आता ही जी फर्स्ट फॉर्म्युला मी स्ट्रेट फॉरवर्ड केस सांगितली, या केस मध्ये काय होतं बघा, एक्स कसा पाहिजे ग्रेटर दॅन झिरो, वाय ग्रेटर दॅन झिरो, आणि ही एक ऍडिशनल कंडिशन या ठिकाणी आहे, ही एक कॉमन कंडिशन आहे प्रत्येकासाठी, एक्स ग्रेटर दॅन झिरो, वाय ग्रेटर दॅन झिरो, एक्स आणि वाय कसे पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे, इथं पण आहे तेच पॉझिटिव्ह पाहिजे, इथं पण आहे तेच कसे पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे, इथं पण आहे मायनसच्या फॉर्म्युलामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह पाहिजे। क्लिअर, मग टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय मध्ये, ठीक आहे, या केस मध्ये इतर कंडिशन आहे सोबत एक ऍडिशनल कंडिशन आहे, एक्स वाय लेस दॅन वन असेल तर हा फॉर्म्युला वापरला जाणार,
म्हणजे मला एक्स इंटू वाय हे मल्टिप्लिकेशन सुद्धा चेक करावं लागेल. एक्झाम्पल घेऊ आपण त्याच्यावर. तुमच्या कसं एक्स इंटू वाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन लेस दॅन वन असेल तर पहिला फॉर्म्युला, एक्स इंटू वाय ग्रेटर दॅन वन असेल तर दुसरा फॉर्म्युला. ठीक आहे, काय दुसऱ्या फॉर्म्युला काय चेंज झाला? फॉर्म्युला सेम आहे, फक्त त्याच्यामध्ये पाय ऍड झालेला, पाय प्लस टॅन इनवर्स. जर एक्स वाय ग्रेटर दॅन वन असेल आणि एक्स इंटू वाय इक्वल टू वन असेल तर मात्र सरळ सरळ टॅन इनवर्स एक्स टॅन इनवर्स वाय इक्वल टू पाय बाय टू होऊन जाईल. आता मुळात या तीन केस का झाल्या त्याचा कन्सेप्ट लक्षात बघा. तिघही फॉर्म्युला डिनॉमिनेटरला कोण आहे? वन मायनस एक्स वाय, हे मेन फॉर्म्युला, वन मायनस एक्स वाय. आता एक्स वाय लेस दॅन वन असेल तरी ते काय होणार? वन मायनस एक्स वाय म्हणजे लेस दॅन वन आहे, म्हणजे याचा आन्सर पॉझिटिव्ह येणार. ठीक, काही प्रॉब्लेम नाही, पॉझिटिव्ह येणार. डायरेक्ट फॉर्म्युला मी युज करू शकतो. ज्यावेळेस एक्स वाय ग्रेटर दॅन वन असेल आणि हा फॉर्म्युला ज्यावेळेस मी देणार तर काय होणार बघा. वन मायनस एक्स वाय आणि एक्स वाय कसा आहे? ग्रेटर दॅन वन, समजा वन पॉईंट फाईव्ह आहे, तर वन मायनस वन पॉईंट फाईव्ह म्हणजे तू काय होऊन जाणार? तू मायनस फाईव्ह होऊन जाणार. या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये मायनस येणार. ठीक, जस्ट अ सेकंड. तर या केस मध्ये काय होणार? जर एक्स वाय ग्रेटर दॅन वन असेल तर ब्रॅकेट मध्ये मायनस साईन तयार होईल आणि म्हणून आपण टोटल जो फॉर्म्युला असतील या पद्धतीला पाय प्लस टॅन इनवर्स. ठीक आहे, दॅट इज द आन्सर फॉर दिस सेकंड. थर्ड केस मध्ये एक्स वाय इक्वल टू वन असल्यानंतर काय होणार बघा. तिथे जर तुम्ही एक्स वाय इक्वल टू वन ठेवलं तर एक्स वाय इक्वल टू वन. ठीक आहे, असं जर असेल तर त्या केसमध्ये इथं बघा, एक्स वाय इक्वल टू वन जर तुम्ही घेतला तर वन मायनस वन डिनॉमिनेटर काय होऊन जाणार? झिरो. मग डिनॉमिनेटर जर झिरो झाला तर टॅन इनवर्स ऑफ समथिंग अपॉन झिरो म्हणजे टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी. आणि सांगा बरं, टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी किती असतं? टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी सांगा. व्हॉट इज टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी? यस, कळलं नाही. करेक्ट. अजून कोण? टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी यस मंदार. करेक्ट. कुठे टेबल ते म्हणणार सर? खुर्ची टेबलच घेऊन बसलोय. काय तुम्ही विचारता? नेहमी नेहमी कुठे टेबल? टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी किती असतो? कळलं आणि मंदार. करेक्ट. अजून सांगा मागच्या क्वेश्चनला पण. यस विद्या. करेक्ट. हा, आता टेबल घेतल्यावर बरोबर आन्सर यायला पाहिजे. अजून कोण सांगते? व्हॉलेंटियर्स. यस वैष्णवी. करेक्ट. इट इज टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी इज 90 डिग्री. उत्तर दिलेलं होतं ना, 90 डिग्री म्हणजे किती? पाय बाय टू रॅडियन. टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी 90 होतो म्हणजे काय? तर टॅन 90 हा इन्फिनिटी असतो आणि म्हणून टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी हा 90 असतो. आता 90 म्हणजे 90 डिग्री. रॅडियन मध्ये किती होऊन जाणार? पाय बाय टू. ठीक आहे, सो दॅट्स वाय हा रिझल्ट येतो जर एक्स वाय इक्वल टू वन असेल. क्लिअर? या पद्धतीने आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. क्लिअर? या सगळ्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या, सगळे फॉर्म्युले लर्न करावे लागतील विथ डोमेन. डोमेन इज समथिंग द फंक्शन, वेर एव्हर द फंक्शन इज डिफाइंड दॅट इज कॉल्ड एज डोमेन, बिकॉज एव्हरी फंक्शन इज डिफाइंड इन इट्स डोमेन ओनली. आपण पाहिलं साइन इनवर्स टू कोसेक इनवर्स ऑफ थ्री असलं काही नसणार आहे.
क्लियर ओके. सो इतपर्यंत कोणाला काही डाउट असेल तर विचारून घ्या, नाहीतर मग मी प्रूफ्स कडे जातो. प्रूफ्स आपण बघूया काय प्रूफ्स आहेत त्यांचे.